प्रत्येक भारतीय नोटेवर त्या नोटेची किंमत मला किंमत कळलेली आहे दहा भाषेमध्ये सॉरी पंधरा मुलीला पंचवीस आता सगळे नंबर आपण 1 to 100 काउंट करावं लागतील असं वाटतं मला नक्की उत्तर मला वाटतं धामणे साहेबांना याचं उत्तर परफेक्ट माहिती असेल सेवन्टीन प्लीज मालकपुरेशी सत्र चला आता मी या साईडला उत्तर मिळालेलं आहे या बाजूला कोणत्या भारतीय नोटेवर गांधीजींच्या दांडी यात्रेचं चित्र आहे आता हा इथे बोलून झालं उत्तर चुकलेलं आहे त्यामुळे बस आता 2-3 नोट शिल्लक आहेत माझ्याजवळ सॉरी मी याला 500 करेक्ट आन्सर आहे पण पहिलं उत्तर चुकीचं झाल्यामुळे यांच्या जवळ 1000 नोट आहे ज्याच्यावर सॉरी 500 पहिलं सांगितलं होतं अच्छा पल्लवीनी 1000 आणि 100 सांगितलं होतं ओके ओके चांगलं थँक्यू अच्छा नवीन नोट 5000 येणार आहे आता मला गुप्ते साहेबांनी सांगितलेलं आहे 20 रुपयाच्या नोटेवर मागे कोणत्या झाडाचे चित्र असते हल्ली काय झालं आपण इथे आल्यापासून फक्त आपण रियाल मोजतो नोटा हल्ली मोजत नाहीये तरी 20 रुपयाच्या नोटे मागे कोणत्या झाडाचे चित्र असते एक्झॅक्ट आन्सर नारळ करेक्ट आन्सर आहे मला आता या लोकांना बक्षीस दिल्याशिवाय चैन पडणार नाही सॉरी इथे नारळ मिळत नाही इथे फक्त खजूर मिळतात बरोबर आहे करेक्ट आन्सर बेलसरे नेहमीच बक्षीस घेऊन जातात त्यात काही विशेष नाही ओके त्यांनी हे बक्षीस त्यांच्या सासऱ्यांना द्यायला सांगितलंय प्लीज थँक्यू सो मच जर आपली परवानगी असेल तर मी महापुरे साहेबांना आपण बक्षीस घेऊ इच्छितो थँक्यू सर तुम्हाला 500 बक्षीस नंतर मिळेल अजून एखादा प्रश्न विचारू का नाही हे सगळे चलनावरचे प्रश्न आहे चलती का नाम गाडी म्हणून कोणत्या नोटेचा रंग लालसर रंगाचा असतो वेगवेगळे उत्तर येत आहेत ओके ओके हा प्रश्न आपण कन्सिडर करत नाहीये कारण आज मेहंदीची कॉम्पिटिशन आहे आणि मेहंदीचा रंग यापेक्षा लाल होणार आहे याची मला खात्री आहे उत्तर असं हे 2, 20 आणि 1000 हो 2, 20 आणि 1000 याचं एक बक्षीस असेल तर तिघांमध्ये वाटून देता येणार नाही थँक्यू थँक्यू सो मच ओके एक मिनिट कॉम्पिटिशन संपलेली आहे आणि 1 मिनिटात स्किटला सुरुवात होते स्किट साठी तयार